शाळा सुरू झाल्या तरी पुणे जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ संपलेला नाही. मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तब्बल 39 शाळांमध्ये एकाही शिक्षकाची नियुक्ती झालेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य तात्पुरत्या स्वरूपातील शिक्षकांच्या हाती सोपवण्यात आलंय. पाहूया एक रिपोर्ट. राज्यामध्ये सर्वत्र प्रवेशोत्सव साजरा होत असताना पुणे जिल्ह्यातल्या मुळशीतलं चित्र हे असं होतं. शाळांमध्ये शिक्षक नसल्याच्या विरोधात पौड इथल्या तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं. त्यातलं राजकारण बाजूला ठेवूयात. ज्यासाठी हे आंदोलन सुरू आहे तो विषय मात्र महत्त्वाचा आहे. गावडेवाडीच्या शाळेतल्या शिक्षकांची बदली झाली आहे, मात्र रिक्त झालेल्या जागेवर दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या ठिकाणी तात्पुरता शिक्षक पाठवण्यात आलाय. नवीन शिक्षक येईपर्यंत इथल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे आदेश त्यांना देण्यात आलेत, पण यातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड होत असल्याचं सांगत शाळेत कायमस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. की आमच्या ग्रामीण भागातील जो अडीअडचणीमध्ये शिक्षक काम करतो त्याला सुगम भागामध्ये काम करणं याच्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं कुठेही दुमत नाही आहे, परंतु दुर्गम भागामध्ये तो शिक्षक जो सुगम भागातला शिक्षक हा दुर्गम भागात आज या ठिकाणी जायला पाहिजे होता आणि या ज्या शाळा बंद राहिल्या नसत्या त्यामुळं ही अडचण आज आपल्यापुढे उभी राहिली नसती. त्यामुळे हे जे धोरण चांगलं आहे परंतु याची अंमलबजावणी ही चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे, म्हणून आज आपल्याला हे आज हे चित्र आपल्याला मुळशी तालुक्यामध्ये पाहायला मिळतं. नुकसान आमच्या विद्यार्थ्यांचं आहे आणि आमचा हा तसा बऱ्यापैकी दुर्गम भाग आहे. इथं बऱ्यापैकी मुळात शिक्षक यायला तयार नसतात आणि आता या शासनाच्या धोरणामुळं आज असं की तात्पुरते आम्हाला आज पहिल्याच दिवशी शाळेचा आणि तात्पुरते स्वरूपात आम्हाला त्यांनी आज पायाळ नामदेव पायाळ नावाचे सर दिलेले आहेत, पण कायमस्वरूपी मिळतील का नाही खात्री नाही आहे शासनाच्या ह्या धोरणामुळं. तरी आमची शासनाला विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीने की आम्हाला तुम्ही लवकरात लवकर कायमस्वरूपी शिक्षक द्यावेत. केवळ गावडेवाडीच नाही तर मुळशी तालुक्यातल्या 39 शाळांमधली ही अवस्था आहे. यातल्या बहुतेक शाळा या दुर्गम भागातल्या आहेत. शिक्षकांच्या बदल्यांचा विषय एव्हाना संपायला हवा होता, मात्र शासकीय धोरणाच्या अंमलबजावणीची दिरंगाई आणि गोंधळ या सगळ्याला कारणीभूत ठरलाय. हा गोंधळ कोणामुळे निर्माण झाला? इथून मागच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना कधीही अशी वेळ आलेली नव्हती आणि ही वेळ येण्याचं कारण फक्त राज्य सरकार याला जबाबदार आहे. आजच आम्ही आमच्या शिक्षकांची नेमणूक करतोय. आमचे शिकलेले कार्यकर्ते हे त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना शिकवतील आणि राज्य शासनाला जाग आणतील, आणि जर त्यांनी त्याच्यामध्ये जर त्यांना बदल करण्याची इच्छा नसेल तर दुर्दैवानं आम्हाला रस्त्याला उतरून याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल. पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आधीच अनेक कारणांनी बदनाम आहे, त्यात आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. बदल्यांमधला मलिदा आटल्यानं हे घडत असल्याचं बोललं जात आहे. विशेष शिक्षणाचं असल्यानं त्यात गतिमान प्रशासनाची अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरू नये. शिक्षकांच्या बदल्यांमधील सहाव्या गोंधळाचा हा परिणाम आहे आणि म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी पुण्याच्या ग्रामीण भागातील शाळांमधील ही अवस्था आहे. यात नुकसान मात्र विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षणाचं आहे. सरकार असू द्यात संबंधित यंत्रणा, त्यांनी या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेण्याची आवश्यकता आहे. नितीन सांडवरच, अरुण मेहत्रे, जी मीडिया, मुळशी, पुणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.